बघा, एला एक काम करण्यास 6 दिवस तर बीला 12 दिवस लागतात. दोघांनी काम सुरू केले, मात्र 3 दिवसानंतर ए काम सोडून निघून गेला तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील? असा प्रश्न. इथं ते काम पूर्ण होण्यासाठी असा शब्दप्रयोग आहे. प्रश्न नीट वाचत जा. ओके. कधी कधी उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एकट्या बीला एला किती दिवस लागतील अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्नाचं शेवटचं वाक्य, त्यामधला शब्दप्रयोग, त्याचा अर्थ आणि तत्परायण उत्तराप्रत पावलं कशी टाकायची ही जादू शिका. ओके. इथं नावं लक्ष द्या, ए आणि बी. आता इथं लक्ष द्या त्यांची कार्यक्षमता. कार्यक्षमता, ए हा काम 6 दिवसात तर बी तेच काम 12 दिवसात करतो. इथं कामाचे एकूण भाग या सारणीमध्ये आपल्याला लिहायचे. ते कसे? लक्ष द्या, या 6 आणि 12 वरून 6 12चा काढायचा लसागे. 6 12 ह्या दोन्ही संख्या 3 च्या पाढ्यात, 3 2 6, 3 चूक 12, परत 2 4 2च्या पाढ्यात, 2 1 2, 2 2 4. लसावी म्हणजे काय? तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार. जसं की 3 × 2 × 1 × 2 हा सर्व गुणाकार. 3 2 6, 3 2 12, 12 हा लसावी आला. यालाच कामाचे एकूण भाग असं म्हणतात. हे 12 कामाचे एकूण भाग. ओके. मग आता इथं ही जी सारणी आहे, प्रत्येकाचं एका दिवसाचं प्रति दिवसाचं काम. ओके. हे कसं काढायचं सर? लक्ष द्या, इथं शेवटच्या सारणीमध्ये प्रत्येकाचं प्रति दिवसाचं किंवा एका दिवसाचं काम किती हो काढण्यासाठी काय करा? हे जे कामाचे एकूण भाग आले 12, आता याचं एका दिवसाचं काम काढायचं म्हणजे या 12ला 6 भागा, उत्तर 2 भागामध्ये आलेलं. याचा अर्थ एकूण कामाच्या भागापैकी हा एका दिवसात 2 भाग एवढं काम पूर्ण करतो. या बीचं एका दिवसाचं काम किती? तर 12 भागिले 12, उत्तर 1 भाग. एका दिवसात एकूण कामाच्या भागापैकी 1 भाग काम हा बी करतो. इथेही बेरीज कराले क्रम, 2 आणि 1, 3 भाग. 3 भाग काम हे दोघे अर्थात ए आणि बी एका दिवसाचं काम. एका दिवसाचं काम किती हो? 3 भाग. लक्षात यायला तुमच्या, ए आणि बीचं दोघांनी मिळून एका दिवसाचं काम ही बेरीज 3 भाग. ओके. आता गणिताकडे लक्ष द्या. 3 दिवसानंतर ए काम सोडून निघून गेला, मात्र 3 दिवस दोघांनी मिळून मिसळून काम केलं. मग 3 दिवसात काम किती झालं एकूण भागाच्या? इथं दिवस 3, एका दिवसात दोघे जणे 3 भाग एवढं काम करतात, म्हणून इथं 3 भाग. इथं गुणिला 3 का घेतले हो? तर 3 दिवस दोघांनी मिळून मिसळून काम केलं म्हणून. हा गुणाकार, 3 × 3 = 9 भाग काम 3 दिवसात दोघांनी केलं आणि 3 दिवसानंतर हा एक काम सोडून निघून गेला. जाऊ द्या, तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील? आता 3 दिवसाचं हे काम आहे, 3 दिवसाचं दोघांमिळूनचं, 3 दिवसांचं दोघांचं काम किती आहे हो? 9 भाग आहे सर.
आणि कामाचे एकूण भाग किती येत हो? 12 भाग. मग आता उरलेलं काम या अर्थात 12 भाग मधून 9 भाग वजा करा उत्तर 3 भाग. आता हे उरलेलं काम आहे उर्वरित काम. ओके, आता हे उरलेलं काम उर्वरित काम आता बीला करायचं, कारण तर हा ए निघून गेला. मग हे 3 भाग काम एकट्या बीला करायचं. एकट्या बीची एका दिवसाची कार्य करण्याची क्षमता आहे 1 भाग, म्हणून 3 भाग भागीला 1 भाग. हा भाग 3 न जातो, 3 1 3 हे उत्तर आलं दिवसामध्ये. उरलेला 3 भाग काम अर्थात हा बी 3 दिवसात मित्रांनो पूर्ण करणार. दोघांमिळून काम 3 दिवसात झालं, 9 भाग उरलेले 3 भाग काम पूर्ण करण्यासाठी या बीला बीला उर्वरित 3 भाग काम पूर्ण करण्यास 3 दिवस लागलेत. का लागलेत? तर तो ए निघून गेला, काम 3 भाग राहिलं. बी एका दिवसात फक्त 1 भाग एवढंच काम करतो, म्हणून 3 भाग भागीला 1 हा भाग 3 न गेला, म्हणजे हे 3 उत्तर आलं दिवसामध्ये. उरलेलं काम बीनं 3 दिवसात केलं. इथं लक्ष द्या, ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले हो सर? तर दोघांनी केलेलं काम ए अधिक बी या दोघांनी केलेलं काम किती आहे? 3 दिवस आहे. किती? 9 भाग. आणि एकट्या बीनं किती काम केलं? 3 दिवस केलं. परत ए निघून गेल्याच्या नंतर मग ही बेरीज 3 आणि 3 6 दिवस ते काम संपन्न होण्यासाठी लागतील, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.